नमस्कार, मी गीता। गीताज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण शेवयाची खीर कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी इथे आपण 2 ग्लास दूध आणि 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे आता आपण उकळून घेऊयात। त्यासाठी लागणारे साहित्य, त्यासाठी इथे आपण शेवया घेतलेल्या आहेत, हे काजूचे तुकडे आहेत, हे बदामाचे तुकडे आणि मनुके। आपलं दूध उकळलेलं आहे, आता त्यात आपण हे सर्व साहित्य घालूया। आणि हे सर्व आपण नीट हलवून घेऊया। आणि हे आता उकळून घेऊयात। हे उकळेस्तोपर्यंत आपण आता इथं पुढची प्रोसेस करूया। ह्या शेवया अशा प्रकारे पूर्णपणे बारीक करून घ्यायच्या। इथे आपण कढई तापायला ठेवलेले आहे। आता आपण थोड्याशा तुपात शेवया भाजून घेऊयात। आता आपण इथे तूप आणि शेवया एकत्र केलेल्या आहेत। शेवया छान भाजून घ्यायच्या। इथे आपण 2 मिनटं शेवया भाजून घेतलेल्या आहे। आता ह्या शेवया आपण उकळलेल्या दुधात घालूया आणि हे सर्व नीट हलवून घेऊया। आता आपण ह्यात 1 वाटी साखर घालूया। हे सर्व नीट हलवून घेऊया। आता ह्यात आपण थोडीशी वेलायची घालूया। हे नीट हलवून घेऊया। आता ह्याला 1 उकळी येऊन द्यायची। 1 उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा। ही खीर जास्त उकळून द्यायची नाही, नाहीतर ही खीर फुटते। ही खीर अशा पद्धतीने उकळली की गॅस बंद करायचा। आणि आपली खीर तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।